कल्याण उमरीतल्या नेतिवली टेकडीवरील घरं रंगेबिरंगी झाली आहेत. घराच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडून आवाहन करण्यात आलं होतं. आमदार राजू पाटील यांच्या पुढाकारातून घरांवर रंगीत चित्र तयार करण्यात आली, त्यामुळे घरं आता आकर्षक दिसत आहेत. खरं तर माननीय आयुक्त साहेबांनी नोव्हेंबर महिन्यातच आवाहन केलं होतं लोकांना आणि सर्व पक्षांना, काही एन जी ओज असतील त्यांना, की लोकसहभागातून शहर सौंदर्यीकरण कसं करता येईल आणि आपला सहभाग कसा दाखवता येईल, ते असं त्यांनी आवाहन केलं होतं. मला सांगायला अभिमान वाटतो की मनसे हा एकमेव पक्ष आहे की ज्यांनी, राजकीय पक्ष आहे की ज्यांनी याच्यात पुढाकार घेऊन तिथे आम्हाला कल्पना सुचली की या टेकडीवर असं काहीतरी सुंदर करता येईल. कसे आम्हाला माननीय राजसाहेबांची नेहमी शिकवण असते, नेहमी सांगणं असतं की तुम्ही लोकांना कुठे सोयीसुविधा देत देऊ शकत नसाल तर सुख तर देऊ शकता, आणि त्या अनुषंगानेच आम्ही ती रंगरंगोटी करायला घेतलेली आहे. तसं पाहिलं तर ती नेतिवली टेकडी खूप मोठी आहे, परंतु आता जवळजवळ 100-150 घरं आम्ही ती साधारण अशी एका चांगल्या पद्धतीने कलर करायला घेतलेली आहे. येत्या काळात तुम्हाला त्याचं चांगलं रूप दिसेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24